मराठी स्टोरी। दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ। उन्हाळ्याचे दिवस होते, जंगलातील ओढ्याचं आणि डबक्यातलं पाणी आटलं होतं। पाण्याच्या शोधात प्राणी आजूबाजूच्या गावाकडे येऊ लागले। यात होता एक सिंह आणि एक वाघ। त्यांना समोर एक विहीर दिसली। दोघेही विहिरीजवळ आले। ती लहान होती। दोघांनी विहिरीत डोकावून पाहिलं। विहिरीत थोडं पाणी होतं। दोघेही खूप तहानलेले होते। त्यातून दोघांनी वाद सुरू केला। अगोदर पाणी कोण पिणार? सिंह म्हणाला, मी जंगलाचा राजा आहे। जंगलातील प्रत्येक गोष्टीवर माझा पहिला हक्क आहे। यावर वाघ म्हणाला, तहान दोघांनाही लागली आहे। राजाची तहान आणि प्रजेची तहान असं काही नाही। मी अगोदर विहीर शोधली तर पाण्यावर माझा पहिला हक्क। ते दोघे भांडू लागले। एक दुसऱ्यावर ते धावून गेले। सिंह प्रहार करणार तोच त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं। तो म्हणाला, ते आकाशात गिधाड बघ, तेही भक्ष्याच्या शोधात घिरट्या घालत आहे। आपण जर भांडू लागलो तर ते तपलेलेच आहे। जो हारेल त्याचा फडसा पाडण्यासाठी गिधाडांना आयती संधी मिळेल। महाराज, यावर माझी नम्र सूचना आहे। वाघ म्हणाले, आपण भांडणातून मार्ग काढू। तहानेसाठी शत्रुत्व वाढवण्यापेक्षा मधला मार्ग निवडू, नाहीतर आपण त्या गिधडाच्या अन्नाची मेजवानी बनू। सिंह म्हणाला, तुझा समजुतीचा मार्ग मलाही मान्य आहे। आपलं दोघांचं संकट एकच आहे। आपले छोटे छोटे मतभेद विसरून आपण एकोप्याने त्याला तोंड देऊयात। यातच दोघांचंही भलं आहे। तात्पर्य, सतत छोट्या मोठ्या गोष्टीत विरोध करण्यापेक्षा समोपचारानं तडजोड करणं कधीही चांगलं। मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।